हाय फ्रेंड्स, आज मैं तुम्हारबर पालक राइस की रेसिपी शेयर करत है जी खूब टेस्टी तैयार होते आणि इंस्टंट तुम्ही ही अशाच प्रकारे ही पालक राइस घरी बनवू शकता। तो चला बनवूया पालक राइस की रेसिपी। तर या रेसिपीसाठी मी इथे एक जुड़ी घेतली होती पालक, ज्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि डंठल जी होती ती कट करून घेतलेली आहे। आता 2 कप मी बॉईल केलेला होता पाणी, त्या पाण्यामध्ये आपण टाकूया पालक आणि 2 मिनिटांसाठी हाई फ्लेमवरती आपण बॉईल करून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा पालक जी आहे ती आपली झालेली आहे बॉईल। तर आता थंड पाण्यामध्ये त्या पालकला आपण काढून घेऊया। इथे नॉर्मल पाण्याचा मी वापर केलेला आहे, जो फ्रीजचा पाणी असतो त्याचा नाही, फक्त नॉर्मल थंड पाणी इथे मी घेतलेलं आहे। तर हे मी एका बोलमध्ये बघा सर्व पालक इथे काढून घेतलेली आहे। आता आपण याला पेस्ट तयार करून याची घेऊया। तर मिक्सर जारमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि ही आपली पालकची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बासमती राईस मी ते घेतलेले आहे 1 कप, ज्याला धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकूया चवीनुसार आणि 1 टीस्पून टाकूया तेल। आणि आता इथे राईसला आपण 95% तक कुक करून घेऊया। तर इथे चांगल्या प्रकारे हे बघा आपले राईस जे आहेत ते कुक झालेले आहेत। तर इथे मी 95% तक राईसला कुक करून घेतलेलं आहे। तर आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व आपण इथे काढून घेऊया। कधीही अशा प्रकारे राईस बॉईल करताना थोडंसं तुम्ही मीठ जास्त टाका, कारण आपण जो एक्स्ट्रा पाणी असतो तो काढून घेतो तर जे राईसमध्ये मीठ एकदम परफेक्ट होते मग। आणि हे बघा आपण तेलाचाही वापर केलेला, तेलाचा वापर केल्याने एकदम खिले खिले आपले बासमती राईस अशा प्रकारे तयार होतील। तर चला आता आपण याचं बनवूया पालक राईस। तर ह्या पालक राईस बनवण्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेले आहे। पॅनमध्ये आपण टाकूया 1 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम झाल्यानंतर टाकूया 1/2 टीस्पून जिरे आणि जिरे तडकल्यानंतर टाकूया 2 हिरवी मिरची चिरलेली आणि हिरवी मिरचीबरोबर टाकूया 1 मध्यम साईजचा कांदा चिरलेला आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया लाईट पिंक कलर येईपर्यंत। जास्त आपल्याला कांद्याला कलर द्यायचा नाही आहे, फक्त लाईट पिंक कलर आला एवढं आपण कांद्याला इथे परतून घेऊया। तर हे बघा कांदा आपला परतला गेलेला आहे। आता 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकूया आणि परत 1/2 मिनिटासाठी परतून घेऊया। जो आलं लसणाचा कच्चा वास असतो तो निघून जाईल। तर इथे मी परतून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी गाजरचा वापर केलेला आहे। तर 1 गाजर घेतली होती, ज्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहे। ते गाजर टाकून आपण इथे 2 मिनिटासाठी परतून घेऊया। 2 मिनिटं परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया जो आपण पालकचा पेस्ट तयार करून घेतला होता तो। तर याच्यामध्ये जो पालकचा आपण प्युरी ही तयार केली आहे त्याच्याने रंगही खूप छान येईल, आपल्याला कुठलाही आर्टिफिशियल कलरही टाकावं लागणार नाही आणि हा आपला मजेदार पालक राईसही तयार होईल। तर आता आपण इथे परतून घेऊया कमीत कमी 2 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती, जिथपर्यंत तेल सुटत नाही। 2 मिनिटं परतल्यानंतर इथे मी मीठ टाकत आहे चवीनुसार, त्याचबरोबर 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून लाल तिखट आणि 1/4 टीस्पून टाकलेलं आहे गरम मसाला पावडर। आणि सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि जिथपर्यंत तेल सुटत नाही तिथपर्यंत आपल्याला इथे हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी चांगल्या प्रकारे 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता टाकूया बॉईल केलेले राईस। तर इथे मी 1 कप बासमती राईस बॉईल करून घेतले ते टाकलेलं आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर, थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। बस इथे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण राईस जे आपले आहे ते ऑलमोस्ट कुक आहे तर ते तुटलायला नाही पाहिजे। तर हलक्या हाताने इथे मी मिक्स करत आहे। तर हे मी मिक्स करून घेतलेले आहे आणि हे बघा किती छान रंग आलेला आहे आणि टेस्टही याची खूप छान असते। तर तुम्हीही जर पालक राईस तुम्हालाही बनवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हीही घरच्या घरी पालक राईस बनवू शकता। तर इथे मी मिक्स करता करता 2 मिनिटं ठेवलं होतं लो फ्लेमवरती आणि परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा आपला मजेदार पालक राईस तयार झालेला आहे। तर तुम्हीही अशाच प्रकारे एकदा ही पालक राईसची रेसिपी जरूर बनवा, खूप टेस्टी आणि गरमागरम सर्व करा तुम्हीही अशाच प्रकारे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि गरमागरम तुम्हीही पालक राईसची रेसिपी जरूर बनवा। Thanks for watching. Have a good day. मजेदार पालक राईस।